पतीपत्नीच्या अथक मेहनतीमुळे एक एकर टोमॅटोमधून घेतले 15 लाखाचे उत्पन्न. मागील काही वर्षात शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या 1-2 महिन्यांपासून टोमॅटोला सोन्याचे भाव आले. जुन्नर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे चांगले उत्पन्न घेतले असून खेड तालुक्यातूनही शेतकरी पतीपत्नीने 1 एकरमध्ये टोमॅटोची लागवड करून 15 लाखाचे उत्पन्न मिळवले. खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मांजरे आणि त्यांच्या पत्नीने 1 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. जेव्हा टोमॅटो सुरू झाले त्यावेळी टोमॅटो 2 ते 3 रुपये किलोने विकले गेले. मात्र त्यांनी त्याकडे जास्त लक्ष न देता टोमॅटोची लागवड केली. यामध्ये सुरुवातीला कमी भाव मिळाला, मात्र नंतर टोमॅटोचे भाव वाढतच गेले. 1 एकर टोमॅटो शेतीला त्यांनी जवळपास 1.5 लाख रुपये इतका खर्च केला. त्यांनी केलेल्या मेहनतीला बाजारभावाची साथ मिळाली आणि टोमॅटोला भाव चांगला मिळाला. त्यांनी 1.5 क्रेटमधून जवळपास 15 लाखाचे उत्पन्न मिळवले. अजूनही त्यांचे टोमॅटो विकले जात आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे हे शेतकरी कुटुंब आज लखपती झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 1 एकरमध्ये 6000 उंड्याची लागवड केली होती. सुरुवातीला बाजाराची हमीची काय गॅरंटी दिसत नव्हती, पण नंतर सुरुवातीला 2500 रुपये कॅरेटनी मला बाजार भेटले. नंतर बाजार वाढत वाढत जाऊन ते आत्तापर्यंत 2000 बाजार भेटले. मला 1 एकरमधून आत्तापर्यंत 1500 कॅरेट उत्पन्न निघाले. आता माल कमी झालेला आहे, पण त्यातून मला आत्तापर्यंत 15 लाख रुपयावर नफा झालेला आहे. द बेस्ट थिंग टीम पुणे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.